नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज चार ऑगस्ट दोन हजार वीस सकाळचे सात झालेत घडामोडी काही कर्मचारी करोनाबाधित बाधित झाल्याने जिल्हा परिषद मुख्यालय आठ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला जिल्हा परिषदेच्या एका कर्मचाऱ्याचा सोमवारी करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली सोबतच जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आणखी चार कर्मचारी करोनाबाधित झाले आहेत राहुरी तालुक्यातील डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंग पाटील व उपाध्यक्ष शामराव निमसे यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दोन्ही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले महसूल विभागात का उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या जिल्ह्यातील सव्वीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना महसूल दिनाच्या ऑनलाईन कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले यात चार उपजिल्हाधिकारी चार तहसीलदार एक नायब तहसीलदार आणि अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ आणि कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने झाला सोमवारी जिल्ह्यात चारशे पस्तीस करोना बाधित आढळले सक्रिय बाधितांची संख्या दोन हजार दोनशे त्रेचाळीस झाली आहे दरम्यान जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या सहा हजार तीनशे छत्तीस असून करुणा मात करून चार हजार पंचवीस जण घरी परतले आहेत श्रीरामपूर तालुक्यात सोळा करोना पॉझिटिव्ह आढळून आले यात एका पोलिसाचा समावेश आहे यामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या दोनशे अठ्ठ्याण्णववर पोहोचली कोपरगाव शहर व तालुक्यात सत्त्याण्णव जणांची रॅपिड करोना चाचणी घेण्यात आली यात सव्वीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले एका व्यक्तीचा करोनाने मृत्यू झाला आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोवत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार